एक अत्यंत महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे शरद पवारांच्या घरावरचा जो हल्ला झाला होता त्या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांना सुगावा होता अशा पद्धतीची माहिती समोर येते। पोलीस सह आयुक्तांनी त्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं होतं, कायदा सुव्यवस्था आयुक्तांना हे पत्र लिहिलेलं होतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टीची कल्पना असूनही हा हल्ला झाला कसा, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। 4 एप्रिलला हे पत्र लिहिलं गेलं होतं। सिल्वर ओक सीएम बंगला, परिवहन मंत्र्यांचा बंगला, या ठिकाणी आंदोलन अलर्ट दिला गेला होता, मात्र तरीही पोलीस निष्काळजीपणे वागले का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। या सगळ्यावर आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेत। सागर, आत्ताच्या घडीचा हा एक मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल, पोलिसांना या संदर्भातलं पत्र गेलेलं होतं असं कळतंय, अलर्ट गेला होता, मग आता हा पोलिसांचाच निष्काळजीपणा आहे असं म्हणावं लागेल का? या पत्रावरनं जवळपास स्पष्ट होतंय की पोलीस विभागामधील 4 एप्रिल रोजी पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांना कळवण्यात आलं होतं मुंबईतील आझाद मैदान, मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान वर्षा, तसंच शरद पवार यांचं निवासस्थान जे आहे खासगी सिलोरो या ठिकाणी आंदोलन होणार आहे अशी माहिती रिपोर्ट येते आणि साधारणतः 100 ते 200 पेक्षा जास्त लोक अचानक आंदोलन करतील, यामुळे सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना या पत्राद्वारे अलर्टद्वारे करण्यात आल्या होत्या। तरी देखील अत्यंत निष्काळजीपणे पोलीस प्रशासन राहिलं का की मुद्दाहून दुर्लक्षित करलं, आता याची सर्वाधिक चर्चा सुरू होणार आहे। कारण की या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एसटी कर्मचारी हे खासगी वाहनांनी येतील आणि त्यानंतरनं ते आंदोलन करण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्वाचे जे चेक पॉईंट आहेत तसंच आझाद मैदान परिसर आहे इथे पोलिसांनी अलर्ट राहावं, पोलिसांनी याबाबत सगळ्या बंदोबस्त पाहण्यात याव्या अशा देखील सूचना करण्यात आल्या होत्या। तरी देखील कुठे ना कुठेतरी पोलीस विभागाच्या वतीने यात त्रुटी राहिली आणि यामुळेच आंदोलन झालं का, मग 4 तारखेला अलर्ट देऊन देखील पोलीस अलर्ट मध्ये का आले नाहीत असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येतोय। निश्चित सागर, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपतींचा विचार म्हणजे